18 वर्षापूर्वी स्वतः दवाखान्यात जाऊन मित्राला किडनी दान केलेल्या सांगली जिल्ह्यातील 68 वर्षीय प्रमोद महाजन यांनी अवयव दान जागृतीसाठी सुरू केलेली भारत परिभ्रमण यात्रा 100 दिवसात पूर्ण केली आहे. पाहूयात याबाबतचा रिपोर्ट. हे आहेत सांगली जिल्ह्यातील 67 वर्षीय प्रमोद महाजन. 18 वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात नियुक्तीस असलेल्या सैनिक मित्रास किडनीची गरज होती ही बातमी त्यांना समजली. त्यांनी आपली किडनी देणार हे म्हटल्यावर मित्रांनी नातेवाईकांनी त्यांना वेड्यात काढलं. परंतु त्यांनी कसलाही विचार न करता आपली एक किडनी सैनिक मित्रास दिली आणि त्यांनी समाज जागृतीला सुरुवात केली. अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम त्यांनी सुरू केले. का तर ज्यावेळी डोळं आपण ज्या म्हणत होतो की बाबा डोळे दान करा, तर त्यावेळी लोकांना काय वाटायचं की डोळ्याचे गट्टू काढून घेतात. पण आता त्यांना वाटायला लागले की बाबा डोळ्याचे गट्टू नाही, फक्त काळा भाग कॉर्निया काढून घेतात. तर लोक आता ह्याला डोळे दानाला तयार झाले. पण काही वेळाला असं वाटायचं लोकांना की गट्टू काढून घेतले की देवानं आपल्याला दोन डोळे दिले, आणखीन त्याच्या जागेला नुसत्या खोबण्या राहिल्या तर देववरती ओळखणार नाही. पण मी काय म्हणतो की प्रेत जाळल्यानंतर, माणूस जाळल्यानंतर देवाच्या बापालाही कळणार नाही की याला दोन डोळे होते का एक डोळा होता. ही जी मनातल्या लोकांच्या अंधश्रद्धा आहेत ह्या बाजूला करणे फार गरजेचं आहे. आजच्या पिढीला आपण काय आव्हान करा? माझा एक नारा आहे, गाव गाव और शहर शहर में यही मेरा नारा है, अवयवदान करना और करवाना काम तुम्हारा हमारा है. हिंदू मुस्लिम सिख ईसाई अवयवदान कीजिए भाई, अवयवदान कीजिए भाई. ईश्वर करून कोणावर अशी पाळी येऊ नये, पण ज्यावेळी स्वतःवर पाळी येते अवयवदानची, अवयव मागण्याची, त्यावेळी त्याला अवयवदानाचं महत्त्व कळतं. आज आपल्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात पहिला प्रयोग झाला की एका मुस्लिम भाईने आपल्या मुलाचे अवयवदान केले आपल्या जाती धर्माला फाटा देऊन. तर ज्यावेळी तुम्हाला गरज लागते, ज्यावेळी तुम्ही अवयवासाठी हात पसरता, त्यावेळी कुठलीही जात धर्म आड येत नाही. आणि मग तुम्ही अवयवदान करायला जात धर्माचंही आडाला लपता का? सगळ्यांनी अवयवदान केले पाहिजे. 18 ऑक्टोबर 2018 रोजी सांगली येथून प्रमोद महाजन यांनी भारत भ्रमण यात्रेस सुरुवात करून अवयवदानाचे महत्त्व देण्यासाठी प्रवास सुरू केला. मुक्काम असेल तिथे वैद्यकीय महाविद्यालय, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत अवयवदानाचे महत्त्व त्यांना पटवून देण्याचे काम महाजन यांनी केलंय. त्यांनी 18 राज्यांमध्ये मिळून 10,000 किलोमीटरचा प्रवास दुचाकीवर पूर्ण केला आहे. मी आत्तापर्यंत गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, वेस्ट बंगाल, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रा, तमिळनाडू, केरळ, गोवा असा प्रवास 18 राज्यामध्ये केला. आणि रिस्पॉन्स अतिशय चांगल्या प्रकारे आहे, फक्त लोकांना समजावून सांगण्याची फार गरज आहे. महाजन यांच्या सारख्या व्यक्ती स्वयंप्रेरणेने हे काम करू लागले आहेत हे अत्यंत कौतुकास्पद आहे. बारामतीत भाग्यजय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉक्टर आर डी वाबळे, डॉक्टर स्वाती वाबळे यांनी महाजन यांचे स्वागत केलंय. गेली 15-16 वर्ष महाजन अवयवदानाबाबत जनजागृती करत आहेत. भारतातील बहुतेक राज्यांमध्ये त्यांच्या उपक्रमाचे स्वागत झाले. यापुढेही जोपर्यंत आयुष्य साथ देईल तोपर्यंत अवयवदानाची जनजागृती करणार असा निश्चय महाजन यांनी केला आहे.